नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। ताक पिण्याचे फायदे कोणते, अशा प्रकारे हेडिंग तुम्ही बघितलं असेल, थंबनेल तुम्ही बघितला। शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे। ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते। ताकाचे नियमित जर आपण सेवन केले तर शरीर बलवान होते। महत्त्वाचे म्हणजे 3 दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होऊन जाते आणि शरीरातील चरबीसुद्धा निघून जाते। इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत आणि तेजस्वी दिसतो। ताकामध्ये विटॅमिन B12 असतं, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे आणि फॉस्फोरस सारखे तत्व असतात की जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात। ज्यांचे पोट साफ होत नाही आणि पोटामधून आवाज येतात त्यांनी जर ताक पिलं तर आजार नाहीसे होतात आणि आवाजसुद्धा। ताक प्यायल्यानंतर आपण बघतो की शरीराची झीज 90% भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांतपणे आपल्याला झोप लागते। साधारण माणसाने सुद्धा दररोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणामध्ये वाढते। आता बघू आपण की ताक पिण्याचे फायदे कोणकोणते आहेत। आपण जर सतत 3 दिवस काही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते, मोठे आजारसुद्धा आपले टळतील, त्यामुळे होणारा जो त्रास आहे तुम्हाला तो कमी होऊन औषधावरील तुमचा खर्चसुद्धा वाचेल। लहान मुलांना आपण बघतो की जेव्हा दात येतात अशा वेळेस त्यांना जर 4 चमचे असे दिवसभरातून 2-3 वेळेस आपण ताक दिले तर दात येतानाचा त्रास त्यांना कमी होईल। ताकामध्ये साखर आणि काळी मिरी टाकून आपण प्यायलो तर पित्ताचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो। शक्यतोवर ताक रिकाम्या पोटी जर आपण प्यायलो तर पोटदुखी बरी होऊन जाते। थोडी जायफळ पूड ताकामध्ये टाकल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते। ताकामध्ये गूळ टाकून जर आपण प्यायलो तर लघवी करताना जी जळजळ होते ती बंद होऊन जाते। ताकात ओवा टाकून जर आपण प्यायलो तर पोटातील जंतू मरून जातात। दह्याचे पाणी असेल किंवा ताकाचे पाणी असेल जर याने आपण गुळण्या केल्या तर तोंड बरे होऊन जाते, म्हणजे जर आपले तोंड आले असेल तर ते बरे होऊन जाते। ताक प्यायल्याने लठ्ठपणासुद्धा कमी होतो। वारंवार जर लघवीचा त्रास आपल्याला होत असेल तर ताकामध्ये मीठ टाकून प्यायले तर त्रास कमी होऊन जातो। ताक प्यायला तसे हलके असते, गोड असते, तुरट व आंबट चव असणारे सुद्धा आहे। ते जठरअग्नी वाढवणारे आहे। कफवात आपल्याला असेल तर ह्या दोषाचे शमन करणारे सुद्धा ताक आहे। काही आजारांकरता आपण बघतो की ताक हे हमखास प्यावे, उदाहरणार्थ मूळव्याध असेल, भूक न लागणे असेल, वायूमुळे पोट फुगणे आहे, भोजनाची इच्छा नसणे आहे, अतिसार असेल, वांती होणे आहे, ह्यावर ताक खूप लाभदायक आहे। आपण बघतो की गुजराती जेवणामध्ये ताक हमखास रोजच असते, कारण आयुर्वेदामध्ये ताकाचे महत्त्व सांगितलेले आहे आणि शक्यतोवर ताक आपण ताजे प्यावे। तर अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये ताकाला खूप महत्त्व आहे आणि खरोखरच ताक हे पृथ्वीवरचं एक अमृतच आहे। तर मित्रांनो, अवश्य ताक पीत जा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जे सबस्क्राईब बटन दिसते आहे त्याला एकदा प्रेस करा, म्हणजे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल। पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।